धन्यवाद शेतकरी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे ई फार्माला आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. आपण आज सांगली जिल्ह्यामधील शिराळा तालुक्यामध्ये आहोत आणि तुम्ही इथं बघताय फुल्ली ऑटोमॅटेड लेअर फार्मिंगचा हा फार्म आहे. जवळपास 15,000 पक्षी आहेत आणि त्यांचं टोटल काम जे आहे फुल ऑटोमॅटिक मशीनवरती चालतं. फीडी म्हणजे स्वतःचं फीड आहे आणि लेअर फार्मिंगच्या व्यवसायामधले सगळे बारीक सारीक गोष्टी डॉक्टर साहेबांनी आपल्याला सांगितल्या आहेत आणि त्या आपल्या शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाच्या आणि फायद्याच्या ठरणार आहेत. हा व्हिडिओ खूप छान झालाय, याच्यामध्ये माहिती शेतकऱ्यांसाठी खूप छान झाली आहे. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्ही आपल्या चॅनलवर अजूनही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. नमस्कार सर, स्वागत आहे तुमचं ई फार्माला आमच्या युट्यूब चॅनलमध्ये. आमच्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी तुमची ओळख करून द्या. नमस्कार मित्रांनो, माझं नाव डॉक्टर तानाजी प्रदीप पाटील, राहणार सावनवाडी तालुका शिराळा जिल्हा सांगली. सर, आमच्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी तुम्ही या व्यवसायाला सुरुवात कशी केली ते जरा सांगा. मी या व्यवसायाला खरं तर माझा काही अनुभव नसताना मला माझे गुरु संजय आबा पाटील इस्लामपूर त्यांच्याशी माझी भेट झाली आणि त्यांनी मला या व्यवसायात येण्यासाठी प्रोत्साहन दिले. सर, आता जे आपण शेड बघतोय ते शेड किती बाय कितीमध्ये आहे? हे शेड आपलं पक्षाचं शेड आहे ते 30 बाय 300 आहे. 30 बाय 300 मध्ये. आणि आता साधारण किती पक्षी आपल्याकडे आहेत? आता माझ्याकडे 15,000 पक्षी आहेत. सर, तुम्हाला तरुण आहात, तुम्ही या व्यवसायात तुमच्या कौशल्यासाठी राहत, तुमचा या व्यवसायाचा काय दृष्टिकोन आहे आणि तुम्ही रोजचं जे मॅनेजमेंट बघता ते कसं चालतं तुमच्या? दररोजचं म्हणलं तर सकाळी आपल्याला 5 सुमारा लाईट लावायला लागते. 5 सुमारा लाईट लावल्यानंतर सकाळी 7 दरम्यान आपल्याला ट्रॉली पहिली सोडायला लागते, कारण की खाद्य हे मेन महत्वपूर्वक आहे. खाद्य सोडल्यानंतर 9 वाजेपर्यंत हे त्यांचा अंड्याचा पिरियड राहतो. 9 वाजता जी अंडी चालू होतात ती कमी कमी सुमारे 2 दरम्यान अंडी संपूर्णपणे अंडी पडलेली असतात. 2 सुमारानंतर आम्हाला ती अंडी कलेक्ट करायची असते. म्हणजे कलेक्ट करायसाठी आम्ही मशीनद्वारे वापरला जातो. मशीन ही 2 ते 4 दरम्यान चालू राहते. 4 नंतर अंडी टोटल निघाले की आपले 5 नंतर परत फिडिंग चालू होते. फिडिंग सोडल्या जातात, फिडिंग परत रिटर्न घेतली की आपले पूर्णपणे त्या ठिकाणी काम संपतं आणि आपल्या संध्याकाळी सुमारे काही कालावधीनुसार म्हणजे आता पक्ष्यांचे जे आठवडे आहेत त्यानुसार आम्हाला लाईट मॅनेजमेंट करायला लागते. त्यामुळं काय काय ठिकाणी आपल्याला स्टार्टिंगला लाईट द्यायचीच नसते, काय काय ठिकाणी लाईट द्यायला लागते. की आता सुमारे आमचा हा पक्षी 62 आठवड्याचा आहे. 62 आठवड्या असून आम्हाला ती लाईट किमान 14 तास मेंटेन करायला लागते. त्यानुसार आम्ही लाईट देतो. मॅनेजमेंट खूप महत्वाचं. तर आता ना खाद्यामध्ये तुमची फीड मॅनेजमेंट कसं करता? खाद्याचं मॅनेजमेंट कसं असतं? फीड मॅनेजमेंट आपण स्वतःच खाद्य बनवतो. याच्यामध्ये आपल्याला 50% मका लागतो, डीओआरबी लागतो, सोया लागतो आणि सिम्पला आणि बाकीचं मेडिसिन 5% लागतो. खाद्याचं शेड्यूल माझा पुतण्या आहे तो बघतो इथं शेडचं सगळं मॅनेजमेंट. त्याचं नाव ऋषिक आहे. डेली आपल्याला खाद्य 1500 किलो लागतं. बरोबर. मग सर, तुम्ही जे स्वतः म्हणता आम्ही स्वतः खाद्य बनवतो, त्याचा आणि मार्केटमधून घेतलेल्या खाद्याचा काय फरक पडतो? मार्केटमधलं खाद्य हे आपल्याला काय त्याच्यामध्ये मटेरियल आहे हे माहिती पडत नाही आणि स्वतः बनवलेलं खाद्य कधीही चांगलं असतं. फक्त त्याच्यामध्ये आपण मटेरियल आपल्याला ज्या क्वालिटीचं पाहिजे ते आपण आणून बनवू शकतो. टोटल किती वर्ष झाली या तुमच्या व्यवसायाला? आता मला यात 7 वर्ष झाली. तुम्हाला यात काही अडचणी आल्या का? तुम्ही त्यातनं कसं पुढे गेलात ते सांगा. हो, अडचणी खूप आहेत. पहिलं म्हणजे मार्केटची अडचण आहे. दुसरं म्हणजे आता खाद्याचे रेट खूप वाढले आहेत आणि त्या प्रमाणात आपल्याला अंड्याचे रेट जे पहिले रेट आहेत तसेच अंड्याचे रेट आहेत. आणि मका आम्हाला सुरुवातीला ज्यावेळेला आम्ही चालू केलं त्यावेळेला 1400 रुपयाने 1200 रुपयाने मका भेटत होता आणि आता त्याच मक्याचा रेट 2600 रुपये आहे. म्हणजे जवळजवळ डबल झालेली आहे किंमत. पण त्या प्रमाणात आम्हाला अंड्याचं रेट काय त्या प्रमाणात वाढलेलं नाही. सरकारकडून काही आपल्याला त्या म्हणजे शेतकऱ्यांना ह्या गोष्टीसाठी कुठलंही सहकार्य मिळत नाही किंवा अनुदानही नाही. कोविड नंतर कोविडमध्ये मार्केट चांगलं होतं कारण अंड्याचं रेट चांगलं होते. पण कोविड नंतर फारच अडचणी आल्या. गेल्या वर्षी तर आम्हाला ह्या व्यवसायामध्ये बऱ्यापैकी आम्हाला नुकसानच झालं. पण कसं असतं
व्यवसायामध्ये चढ उतार हे होतच राहतात, त्यासाठी आपण फसायचं नसतं, उलट हिमतीनं लढायचं असतं, तरच आपल्याला यश प्राप्त होत. तर यामध्ये कोंबड्यांना येणारे आजार काय असतात आणि ते तुम्ही कसं नियंत्रित करता? कोंबड्यांना आणि माणसांना येणारे आजार बऱ्यापैकी हे सारखेच असतात, फरक फक्त एकच असतो की माणसांना येणारा, मी स्वतः वैद्यकीय व्यवसायातील डॉक्टरच असल्यामुळं माणसांना येणारा आजार हा वैयक्तिक आजार राहतो, पण कोंबड्यांना येणारा आजार हा सर्वांना गृहित धरला जातो. समजा एखाद्या पक्ष्यांना जरी सर्दी झाली तरी असणारे 15,000 पक्ष्यांना आपण सर्दीचे औषध द्यावे लागतात, त्याच्यामुळं याची काळजी खूप घ्यावी लागते. कोंबड्यामध्ये बऱ्यापैकी सर्दीचे औषध, सर्दीचे आजार, पुन्हा तुमचे डायरियाचे, डिसेंट्रीचे हे बरेच आजार येतात कोंबड्यामध्ये, फ्लूचे आजार. तर ह्या आजारावरती आपण वेळीच जर त्याचे निदान केलं तर हे आजार पण आपल्याला टाळता येतात आणि त्याचं होणारं नुकसान पण आपल्याला बऱ्यापैकी थांबवता येतं. पाण्याचं मॅनेजमेंट तुम्ही कसं केलं? सर्व ऑटोमॅटिक आहे, वरती टाकी आहे पाण्याची आणि पाणी निपलला जातं पक्ष्यांना. बरोबर. पक्षी तुम्हाला दाखवतो, तो पक्षी पाणी पितो निपलला. बरोबर. ते सर्व बॅटरी केजेस आपल्याला बघावं लागत आहे, फक्त आपल्याला टाकीमध्ये पाणी आहे का हे बघावं लागतं, बाकी काय आपल्याला अडचण नाही. सर साधारण इन्व्हेस्टमेंट किती आहे या गोष्टीसाठी? सर्व जर ऑटोमॅटिक जर करायचं आहे तर या गोष्टीसाठी साधारण इन्व्हेस्टमेंट किती आहे? माझ्या शेअरला 15,000 शेअरला मला जवळजवळ सुरुवातीला मला 1,70,00,000 खर्च आला या शेडला पूर्ण ऑटोमेशन करायचं. पूर्ण. मग तुम्ही जे नवीन तरुण यात येऊ पाहतायत किंवा येत आहेत तर त्यांनी यात आलं पाहिजे का? एक म्हणजे हा धंदा परवडणारा आहे का आणि आले तर त्यांनी सुरुवात कशी केली पाहिजे? तर याच्यात हाय रिस्क हाय प्रॉफिट आहे, त्याच्यामुळं फक्त हा विषय आहे की तुमच्याकडं तुमचं स्वतःचं फंडिंग किती आहे आणि त्या दृष्टीनं त्याचा विचार करून, त्याचा सारासारा विचार करून तुम्ही या व्यवसायात आलं तरी काय हरकत नाही. पण त्याची सुरुवात करताना तुम्ही थोडक्यात करावं, कारण का प्रोडक्शनपेक्षा मार्केटिंग हा विषय महत्वाचा असतो व्यवसायात. मार्केटिंग तुमच्या हातात पाहिजे. आज माझा पुतण्या सर्व मार्केटिंगचं आणखीन सर्व मॅनेजमेंट बघतो, म्हणून मी या व्यवसायात सुरू नाही, कारण का मी वैद्यकीय व्यवसायात असल्यामुळे मला पूर्ण वेळ इथं देता येत नाही, पण माझ्या घरची जी लोक आहेत तेच माझे मोठे बंधू आहेत आणि हा पुतण्या हा बघतो, म्हणून आम्हाला या व्यवसायात आज आम्ही चांगल्या पद्धतीने वाटचाल करतो. बरोबर. म्हणजे आपल्या आपल्या घरची माणसं आहेत तर आपलं खूप गरजेचं. तर आता मला सांगा आपले टोटल पक्षी किती आहेत, प्रोडक्शन किती होतं आणि दर काय मिळतो? आमचे मॅनेजमेंट चांगले असल्यामुळे आम्हाला प्रॉफिट हा पार्ट आहे तो बऱ्यापैकी चांगला आहे. आता माझे 15,000 पक्षी आहे तर 14,000 प्लस अंडी येतात आणि माझं मार्केट स्वतःच आहे, मी बाहेर काही अंडी विकत नाही, आमचे स्वतःचं मार्केटिंग असल्यामुळे बऱ्यापैकी आम्हाला त्यात प्रॉफिट राहतो. बस तुम्ही मला एका अंड्याचं गणित सांगाल का की कसं असतं, म्हणजे फीड वरती किती खर्च जातो, मॅनेजरवरती किती खर्च जातो आणि तुम्हाला किती राहतात असं? सरासरी विचार केला तर आम्हाला एका अंड्यामध्ये 70 ते 80 पैसे सुटतात डेली. बरोबर. फीड वरती किती खर्च होतो? फीड वरती आता कसं असतं, फीड वरती म्हणण्यापेक्षा आमचा टोटली बँकेचा EMI आणि मटेरियलचा, रॉ मटेरियलचा असा विचार करून आम्ही अंडा, आता मार्केट जर 5 रुपये प्लस असेल मार्केट रोजचं तर बऱ्यापैकी आम्हाला 1-1.5 रुपये राहतो अंड्यामध्ये. आम्ही सरासर विचार करतो वर्षाचा, त्यावरनं आम्ही तुम्हाला सांगतो, कारण युवकांना बऱ्यापैकी आमच्याकडे पण येतात आणि लोक म्हणतात की 15,000 अंडे येतात, म्हणजे 5×15×75,000 यांना रोज मिळतात. तर असं काही मित्रांनो नाहीये. अंड्याचं मार्केट कसं आहे तर आपल्याकडं महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी हे सण असे आहेत की त्यावेळेला आपण हिंदूंच्या काही सणामध्ये आपण मांसाहार वर्ग आहे, म्हणजे बऱ्यापैकी 4 महिने तर असे आमच्या व्यवसायामध्ये आहेत की आमच्या अंड्याला मागणी अगदीच कमी असते, त्यावेळेला मार्केट हे खूप खाली असतो आणि 6 महिन्यात मार्केट चालतं. म्हणजे त्या हिशोबानं आम्ही सरासरी जर वर्षाचा विचार केला तर जास्त काय प्रॉफिट नसते आणि याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट जास्त आहे. तर याच्यामध्ये येताना थोडंसं 10 ठिकाणी तुम्ही विचार करूनच पडा. बरं. तर याच्यामध्ये मेडिसिन म्हणजे मेजरली येणारे आजार कोणते आहेत? याच्यामध्ये मेजर म्हणजे आता फील्डमधनं टॉक्झिसिटी नाव होतं, म्हणजे टॉक्झिसिटी म्हणजे
आपल्याला 20 वाजा म्हणतो, 20 वाजा म्हणजे 20 वाजा म्हणजे एखाद्या वेळेला मका खराब आला तर ती टॉक्सिसिटी होते. मग त्याच्यामध्ये डायरिया, डिसेंट्री ह्यासारखे आजार होतात, त्यामध्ये आपलं प्रोडक्शन पण कमी होतं आणि पक्ष्यांची मर पण होते. मला पण काही वेळेला तसा अनुभव आलेला आहे. आत्ताच मला ह्या गेल्या महिन्यात थोडा तो अनुभव आला, त्याच्यामध्ये माझं बऱ्यापैकी 1.5 लाख रुपयाचं नुकसान झालं 15 दिवसात. हा पक्षी विकला जातो सुमारे 14 ते 16 महिन्याच्या आसपास आपण पाळू शकतो. ह्याला काही ऍडव्हान्स पण होतो, म्हणजे कसं आपण खाद्य एक आपण म्हणतो की नाही, खाद्य एक हाय लेवलचं आपल्यापाशी आहे, आपण स्वतः तयार करतो, त्यामुळे खाद्याची आपल्याला आपण खाद्य आपल्या पद्धतीने बनवतो, त्याच्यामुळे आपण यांची एज वाढवू शकतो, प्रोडक्शन लेवल वाढवू शकतो. पण काही ठिकाणी काय होतं की त्या प्रेसमध्ये खाद्य असं येत नाही, मग त्यांना ते लाईफ टाईम कमी होतो, असाही प्रकार असतो. म्हणजे तुमच्या फीड मॅनेजमेंटवरती, तुमच्या मेडिसिन मॅनेजमेंटवरती डिपेंड आहे. आठवड्यापर्यंत आपण पक्षी ठेवतो. तुम्ही कसं करतो, आम्ही कलेक्ट करतो डायरेक्ट ट्रॉलिंग, 5000 रुपये ट्रॉली आम्ही विकतो. चालेल, तुम्ही आपण आम्हाला तुमचे फीड मॅनेजमेंटमध्ये फीड कसे देता तुम्ही ते आम्हाला दाखवा, की कसं तुमचं ऑटोमेशन चालतं त्याच्याबद्दल तुमचं आम्हाला माहिती. आणि ही बघू शकता आमची फीड मिल आहे, ही फीड मिल अशी वापरली जाते की हिथनं आम्ही ग्राइंडिंगला टाकतो खाली, आणि ग्राइंडिंग करून वर इलिव्हेटर मधनं पलीकडे येतो, आणि तो आमचा बघू शकता तो मिक्सर आहे. तो आमचा मिक्सर 400 किलोचा आहे जवळजवळ. एका टायमाला आम्ही 400 किलो ची बॅच काढू शकतो, आणि ही फीड मिल इथून आपली वर सोडली जाते डायरेक्ट ट्रॉली मध्ये. वरती पाईपलाईन आहे, वर आडवी पाईपलाईन आहे, तिथे अशी ट्रॉली लावू शकतो. हा पॅनल आहे फीड मिलचा, बरोबर. हा पॅनल चालू केला की ऑटोमॅटिक या फीड ट्रॉली आहे, बरोबर, हे खाद्य घेऊन जातात. हा रिवर्स आहे, आणि शेवटला गेल्यानंतर स्टॉप होतात, आणि नंतर आपण फॉरवर्डचं एक बटन दाबलं तर ते रिटर्न येतात. जसं की आता तुम्हाला दाखवतो, या दोन मशीन आहेत, त्या साईडचं आणि ह्या साईडचं. आता सध्या अजून टाइम आहे अंडी काढायला, त्याच्यामुळे सध्या अंडी तुम्हाला कमी दिसते. तर ते इथून हा बेल्ट आहे, इथून याच्यावरती सीट येते, याच्यावरती क्रॉस कन्व्हेअर बेल्ट वरती पडते, तिथून ट्रॉली मध्ये जाते.